भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश द्वारा ओबीसी जागर अभियान मेले का समापन आज सुरेश भट्ट सभागृह में भाजपा के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटिल, महाराष्ट्र प्रदेश सरचिटनीस चंद्रशेखर बावनकुए, राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर, राज्यसभा सांसद विकास महात्मे, संजय कुटे, योगेश टिकर, प्रवीण दटके और अन्य गणमान्य अतिथियों की उपस्थिति में सम्पन्न हुआ। भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश द्वारा ओबीसी जागर अभियान की शुरुआत 13 अक्टूबर को पंढरपुर से हुई थी, जिसके बाद नासिक औरंगाबाद होते हुए विदर्भ के नागपुर में इस अभियान का समापन किया गया। इस अभियान का मुख्य उद्देश्य यही है कि राज्य में ओबीसी वर्ग का राजनीतिक आरक्षण, यही आरक्षण बरकरार रहे, साथ ही लोगों में जन जागृति हो, इसलिए इस अभियान का आयोजन किया गया था। 10 वर्ष वाट पाहावी लागली, पुन्हा सरकार आलं, आपलं भाजप समर्थित पी पी सिंग सरकार, तेव्हा आपण तो आव्हान स्वीकार केला। 1990 साली हा 10 वर्षाचा गॅप काँग्रेस राज्य असताना त्यांनी काही केलं नाही, म्हणजे ओबीसी करता आपण 90 मध्ये आंशिक अहवाल लागू झाला, आरक्षण जारी झालं, 27% ओबीसीना आरक्षण, 3,743 जाती आपल्याला मंडळा वगैरे दिल्या होत्या देशातल्या, त्या ग्रहित धरून आरक्षण चालू झालं आणि मध्ये काँग्रेसचं पुन्हा सरकार आली, ओबीसी करता त्यांनी आयोग स्थापन केला, फक्त 93 झाले एक आयोग, ते विना ताकदीचे संवैधानिक, हा वैधानिक आयोग, त्याला अधिकार काही नव्हते, फक्त कागदावर, त्याला आपण ताकद दिली माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी 18 मध्ये, त्याला संवैधानिक दर्जा दिला, ज्याप्रमाणे SC ST आयोग काम करतो ताकदीने ते अधिकार ओबीसी आयोगाला प्राप्त झाले 18 साली। हे जे 3 प्रक्रिया तुम्हाला सांगितली यामध्ये कुठंच काँग्रेस म्हणजे सुरुवातीपासून या क्षणापर्यंत काँग्रेसची ओबीसीला मदत केलेली नाही, उलट विसरलेला आहे। अशा काँग्रेसच्या विरोधामध्ये जागर अभियान आहे आणि अशा भाजपच्या समर्थनामध्ये लोकांना जागृत करायचं आहे की अटलजींपासून, अडवाणीपासून हा सुरू झालेला ओबीसीला न्याय देणारा कार्यक्रम तो आजही चालू आहे। पाहिलं आपण की प्रधानमंत्री महोदयांनी आपलं मंत्रिमंडळ स्थापन केलं, त्यामध्ये जेव्हा आता रिशफल करताना 27 मंत्री 35% मंत्री ओबीसी केले आपल्या मंत्रिमंडळात, आणि ताबडतोब 8 दिवसामध्ये ओबीसी वर्गाकरता मेडिकल कॉलेजमध्ये आरक्षण दिलं 27% विद्यार्थ्यांकरता। ही जी भूमिका आहे भाजपची आणि आपल्या सरकारची, एक तर केंद्र सरकार देत आहे आणि दुसरं राज्य सरकार हिसकत आहे, हे काँग्रेस सरकार आहे, शिवसेनेचं आहे, राष्ट्रवादीचं आहे। या पूर्ण कार्यकाळामध्ये पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाने किंवा फुटलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, जे कोणती काँग्रेस राष्ट्रवादीपासून असेल की जुन्या संघटन काँग्रेस असेल, यापैकी कोणीही या ओबीसी वर्गाकरता कवडीचं काम केलेलं नाही। जेव्हा की आपण ज्या ओबीसी आघाडीत काम करतो आहोत, एक ओबीसी वर्ग या देशामध्ये 52% आहे, 52% भारतीय जनता पार्टीचा ओबीसी मोर्चा हे जागर अभियान गाव गाव मध्ये पोहोचवेल।
खरतर पिंपरी गैस नाका गोला करून आपले सर्वांचं राजकीय आरक्षण पूर्ववत होऊ शकलं असतं। 14-14, 15-15 महिने वेळ काढला, आयोग नेमून सुद्धा त्या आयोगाला निधी दिला नाही, कार्यालय नाही, इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी एजन्सी नेमली नाही। दादा या सरकारला 100-100 कोटी रुपये गोळा करण्यासाठी यंत्रणा निर्माण होते, परंतु माझ्या ओबीसी समाजाचा डाटा गोळा करण्यासाठी एजन्सी नेमू शकत नाही हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि हे पाप महाविकास आघाडी सरकार करतंय। या पापाच्या विरोधामध्ये आम्ही सर्वजण एकत्रपणे काम करण्याची ठरवलं आहे। सर्व 300-350 जाते आम्ही एकत्र करून मायक्रो ओबीसीला बरोबर घेऊन महाराष्ट्राचा ओबीसी समाज एक होऊन या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये आम्ही जागर अभियान सुरू केलेलं आहे। आम्हाला विश्वास आहे, कारण आपल्या सर्वांना दादांना ऐकायचंय, चिन्हे कुठे साहेबांना ऐकायचंय, या विषयामध्ये कुठे साहेब आमची सगळेजण महाराष्ट्रामध्ये फिरतो सर्वमान्यवर आणि प्रचंड मोठ्या संख्येने जे सरकारच्या मनामध्ये भीती निर्माण होईल ते वरती पण बसले आहेत, तिथे ते प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आले बघून गेले। काही महिने हा विषय आपण चालवतो, ज्याचा उल्लेख झाला, प्रामुख्याने मार्च महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला की जोपर्यंत तुम्ही इम्पेरिकल डाटा गोळा करत नाही, त्या इम्पेरिकल डाटाच्या आधारे ओबीसींना पॉलिटिकल आरक्षण का द्यायचं हे जोपर्यंत सांगत नाही, मांडत नाही, एस्टॅब्लिश करत नाही, प्रस्थापित करत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये 50%च्या अभावच नाही तर 50%च्या आतलं सुद्धा ओबीसी आरक्षण आम्ही रद्द करतो, हा मार्चमध्ये निर्णय दिल्यापासून हा विषय प्रचंड मोठा प्रमाणात झालेला आहे। गावोगाव आपण जातो, आपल्या सगळ्यांना विषयाची माहिती झालेली की नेमकी फसवणूक कुठे झालेली आहे, आणि त्यामुळेच हा विषय शेवटापर्यंत न्यायचा असेल तर ह्याच्यातली जी जनचळवळ आपण सुरू केलेली आहे ती केवळ पक्षाच्या ओबीसी आघाडीपुरती मर्यादित राहिलेली नाही, पक्षापुरती मर्यादित राहिली नाही, ती जनचळवळ झालेली आहे। ती जनचळवळ ही इतकी वाढवली पाहिजे की ज्याच्यातून सत्ताधारांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल की आगामी निवडणुकांमध्ये पॉलिटिकल आरक्षण ओबीसींना दिल्याशिवाय आपल्याला निवडणुका घेता येणार नाही अशी भीती निर्माण करायची असेल तर आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागेल। माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी नेमकी कशी फसवणूक झाली आपल्याला सांगितलं। मी बसल्या बसल्या आपले राज्याचे अध्यक्ष योगेशजी टिळेकर यांचे मी अधिक कौतुक करेन की त्यांना जे जे काम दिलं जातं ते खूप ताकदीने करतात। त्याच्या आधीच्या टर्ममध्ये त्यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चा आला, तो त्यांनी ताकदीने उभा केला, आता त्यांच्याकडे ओबीसीचं काम आलं ते त्यांनी ताकदीने उभं केलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना यातल्या एका अर्थाने दुहीमुळे फसवणुकीमुळे ते 1200 मतांनी निवडणूक झाली। इस मेले को संबोधित करते हुए चंद्रकांत पाटिल बोले कि जिस प्रकार महाविकास आघाड़ी सरकार ने 6 जिलों में ओबीसी आरक्षण के बिना चुनाव किए गए, उसी प्रकार आगे भी आने वाले चुनाव करने की नीति राज्य सरकार की दिख रही है, इसलिए अब ओबीसी समाज को जागरूक होना होगा और अपने हक के लिए लड़ना होगा। विकास गवड़ी यानी बाबा आठकर कांग्रेस के नेता पहले थे वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे कोणी या ठिकाणी ओबीसी आरक्षणाला तडा लावण्याचं काम केलं। बाबा आटकेंकर नागपूरचे, नाना पटोले पर्ण या ठिकाणी आहेत, सुनील भेंडे, नाना पटोले यांच्या एकदम जवळचे रमेश डोंगरे हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते काँग्रेसचे, आणि बाबा आटकेंकर नागपूरचे आणि विकास गवडी वाशिमचे, या तिघांनी 1994 जे ओबीसी आरक्षण मिळालं आहे हे आरक्षण महाराष्ट्रामध्ये 50%च्या वर चाललं आहे, आणि त्यामुळे हे आरक्षणाबद्दल वेगळा विचार करावा। हायकोर्टमध्ये या तिन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी याचिका मांडली, आणि मग खास करून मी नागपूरचा पालकमंत्री असल्यामुळं ही संपूर्ण जबाबदारी देवेंद्रजींनी मला दिली की हायकोर्टमध्ये योग्य बाजू मांडली पाहिजे, हायकोर्टमध्ये आपलं सरकारचं म्हणणं मांडलं पाहिजे।
भाजपा द्वारा मराठा और ओबीसी समाज को आरक्षण दिया गया था, लेकिन महाविकास अघाड़ी सरकार यह आरक्षण बरकरार रखने में असफल रही है। इसलिए अब वक्त आ गया है कि अपने हक के लिए लड़ने का, ऐसा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल द्वारा कहा गया है। जिस तरह पूरे महाराष्ट्र में ओबीसी आरक्षण में जन जागृति के लिए ओबीसी जागर अभियान चलाया गया, अब देखना होगा ओबीसी आरक्षण राज्य सरकार देती है या नहीं। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।